कसलो भारी. काटी कशामुळे घेतली का वाघ आलाय म्हणून? नाही वाघ तर सुटलाय पैदल लांडक ते म्हणतात हिवाळ्याचं गारव्याचं म्हणती काटी लागते. बरोबर लाकडून नेलं एका झोपाडीत लांडगा पाडायला. नाव सांगाय तुमचं? माझं नाव संग्राम हनुमंत कांबळे. नीट सांगा ऐकाल नाही. माझं नाव संग्राम हनुमंत कांबळे. काय करताय तुम्ही? आम्ही इथं आपले शर्ट आहे तिथे राखतो. आमचं घर तिथं मागच आहे. हा शर्ट राखताय. तुझं नाव काय? दीपक समजत गायकवाड. काय करतोय तू? शर्ट राखतोय. शर्ट राखतोय. बर बर बर. आणि तुला काय म्हणते सगळेजण? मी गावातला आबा आहे. आबा आहे. तुला आबा म्हणते सगळे? मला गावामध्ये आबा म्हणतात, घरी पण आबा म्हणतात. काठी कशामुळे घेतली का वाघ आलाय म्हणून? नाही वाघ तर सुटलाय पैदल लांडक ते म्हणतात हिवाळ्याचं गारव्याचं म्हणती काठी लागते. बरोबर लाकडून नेलं एका झोपाडीत लांडगा पाडायला. बर बर. त्याला हाणायचं. इथं आमचे शर्ट आहे ते सगळे शर्ट राखतात. खाली पण गेले थोडे. बर बर बर. पेटवत
ओके इधर लाकड़ ए बाळा तितली दोन चार खंड कांडरी गोळा करू वारेन जा राहणार नाही जमते ते का भाकरी जमतील वारले नाही उड काय त्याला बर भाजी काय आहे आज मिरची आज मिरची दही भाकरी मिरची दही भास्कर भास्कर चला जा गावल्या करा गावरे किती गावल्या पाटी भरली का चल 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 ठेऊ का सरपण पुढे ढकल की काय की आतमध्ये जाऊ रे बर आज दुपारनं काम झालं पाहिजे बरं का कुळपून घेतो सगळं खुरपून घ्या सगळं तेवढं काना 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 उद्या त्याला पाणी सोडायचं आहे आपल्याला सकाळ खुरप फोड राहिले थोड्यासाठी गोठा करायचा बर का बाबा उद्या त्याला पाणी द्यायचंय आपल्याला सकाळी लाईट आल्यापासून गेल्या वर्षी गहू आपला बिघडला होता रोग पडला होता गव्हावर यंदा जरा बरा आहे गहू त्याच्यात लाईट दिवसाची नाही रातचं लाईट ते अवघड आहे आता उद्यापासून लाईट दिवसाची चालू होईल उद्या बिल काढून काय करते बाय मी तर सांगितलं ते आईने बर कोथमीर घेते काय आई आणलं बघ कोथमीर आणि मिरची अजून काय काय आणायचं काय नाही अजून झालं सगळं आणलं चिखलात पाय भरायला बघ हिकून जरा म्हणजे लसणाची पात आणायला बर बर आई आणली बघ लसणाची पात कुणाला बघते कुत्र्यांना कुत्रा आहे काय बर बर राहू दे हे उरक गड उरक मला तर भूका लागले ते झालं खरडा करून घेते थांबा भाकरी कसं झालं त्याच्यात भूक लागली मला चुलीवरच्या लांब आलो ना घर मोकळा हवेत भूका लागले
रात्री एकमेकाला कशी भुसते ती. म्हणे ये 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 चल ये ये म्हणे कसलो भारी. पहिलं पूर्ण देताना असं चुलीवरचा जाळ जास्त असला आणि असं जाळ लागला की मानायची मस्त पूर्ण बसली पण त्यातलं तेल जळून जात होत. मिरची तेल लसूण खमंग नुसत झगास कर बाबा. आता रगडून घ्यायचं काय झालं मीठ टाकून थोडं मिठाला मुरून द्यावं लागेल की हा खडा टाकून मीठा भाकर ठेवायची होते काय होत मग ती मिठाचं पाणी जरा मिरची मध्ये मुरते ती भाकर मी खाणार बरं का आपण दोघ. दादा भाकर आता टाइम झाला बरं का दुपारच्या जेवणाला झालं ते वाढायला तर थोडसेल होत अजून कबा झालं बस की बस का बस ही कांदा भुकीनं फोडायचा आणि खायचा. नाही फुटला मिरची बरोबर कोथमीर खावा की धने लय मस्त लागते. फुलं आलेली धन आलेली कोथमीर लय भारी लागते. तिकीट लागतं वाटत